पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आज मित्रांनो 10 ऑगस्ट 2020, आज आपण बघणार आहोत 11, 12 आणि 13 ऑगस्ट 2020 संपूर्ण हवामान अंदाज, कोणत्या भागामध्ये सरासरी पाऊस कसा असू शकतो। तर मित्रांनो आपण बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये आणि भुवनेश्वर, नागपूर वगैरे या साईडच्या आसपास एक हलकासा कमी दाबाचा पट्टा आपल्याला बघायला मिळतो आहे। अशा पद्धतीने एक चक्रकार स्थिती बघायला मिळते। या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्राच्या काही भागावर आपल्याला परिणाम बघायला मिळणार आहे। काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। वातावरणामध्ये चेंज आपल्याला आजपासूनच बघायला मिळेल। बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो त्याचबरोबर आपण बघू शकता मालदीवच्या परिसरामध्ये एक हलकासा कमी दाबाचा पट्टा बघायला मिळतो आहे। तर अरबी समुद्रामध्ये कोणताही कमी दाबाचा पट्टा सध्या तरी कार्यरत नाही आहे। चला तर बघूया पुढील 3 दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये कसा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी। व्हिडिओला लाईक आणि शेअर एकदा अवश्य करा। आपण बघू शकता सर्वात जास्त जो जोर आहे पावसाचा तो कोकण पट्ट्यामध्ये बघायला मिळणार आहे। कोकण पट्ट्यामध्ये जो काही भाग आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर वगैरे या संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळेल। जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने या भागामध्ये दिलेला आहे। तर त्याचबरोबर पुढचा जो भाग आहे मित्रांनो, आपण बघू शकता स्क्रीनवर, या भागामध्ये सर्वात कमी पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल, जो म्हणजे सांगली, विजयपुरा, सोलापूर, अकलूज, पुणे वगैरे। पुण्याचा मुख्यत्वे करून पूर्वी जो भाग येतो आहे त्या भागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी बघायला मिळेल। तर कोकण पट्ट्यामध्ये चांगला पाऊस आहे। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या जिल्ह्याच्या पश्चिमी भागामध्ये पावसाचा जो जोर आहे तो आपल्याला जास्त बघायला मिळेल। आपण बघू शकता या भागामध्ये सर्वात जोर पावसाचा कमी असेल इंदापूर, वडूज, पंढरपूर, करमाळा वगैरे। हलक्या पावसाची शक्यता आहे। बहुतांश भाग या भागातला कोरडा बघायला मिळेल। तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो। त्याचबरोबर काडोली, सांगलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता, निपाणीमध्ये हलक्या पावसाची शक्यता। निपाणी आणि काडोलीच्या पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर अधिक, मध्यम पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला हलकाच पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्हा बघू शकता हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। मुख्यत्वे करून कोल्हापूरचा जो काही पश्चिमी भाग आहे तिथे आपल्याला पावसाचा जोर अधिक बघायला मिळेल। कोल्हापूरवरून जसजसं आपण कोकण पट्ट्याच्या साईडनं जाऊ तसतसा पावसाचा जोर आपल्याला वाढलेला दिसेल, तर विरुद्ध साईडला कमी झालेला दिसेल। सोलापूरच्या काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, काही भाग कोरडा आहे, तर तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। नाशिक विभाग बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये चांगला पाऊस आहे, काही भागामध्ये बहुतांश भाग कोरडा आहे। तर मुख्यत्वे करून आपण बघू शकता इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगैरे हा जो भाग आहे, जव्हार, राजूर या भागामध्ये पावसाचा जोर अधिक असेल। मुसळधार पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर सिन्नरमध्ये थोडासा पावसाचा जोर कमी असेल। कोपरगाव, येवला, निफाडमध्ये सुद्धा हलक्या पावसाची रिमझिम पावसाची शक्यता आहे। इकडे वरती बघितलं तर आव्हामध्ये आणि नवापूरमध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडा चांगला दिसेल। हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर मनमाड, धुळे, साक्री वगैरे हा जो भाग आहे इथे आपल्याला बहुतांश भाग कोरडा, तर हलक्या रिमझिम पावसाची शक्यता असणार आहे। मित्रांनो हा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज आहे। सरासरी हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये देतो आहे। तर जळगावमध्ये वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळतो आहे। आजपासून जळगावमध्ये हलक्या पावसाची शक्यता, तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। जळगावच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मुख्यत्वे करून यावल, सावडा, चोपडा, तर हा जो वरचा भाग आहे पिपलजोपा आणि बालवाडी इथे आपल्याला एखाद्या 2 भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या भागामध्ये देण्यात आलेली आहे। तर पाचोरा वगैरे, सिल्लोड, कन्नड हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। तर ह्या साईडला बघितलं तर बुरणपूर, खामगाव, चिखली वगैरे इथे आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर अहमदनगरमध्ये आपण बघू शकता श्रीरामपूर,
पैठण वगैरे इथे आपल्याला हलक्या ते मध्यम पाऊस शिकत असणार आहे. अहमदनगर जिल्हा जो आहे सिटी भाग आहे तो बहुतांश भाग आपल्याला कोरडा बघायला मिळेल. हलक्या पाऊस शक्यता रिमझिम पाऊस शक्यता नाकार देत नाही. एकदम तुरळक भागामध्ये झाला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये आपण बघू शकता. औरंगाबाद विभागामध्ये थोडासा वातावरणामध्ये आपल्याला बदल आज बघायला मिळतो आहे. हलक्या पाऊस शक्यता निर्माण होताना दिसते. हलक्या ते तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. औरंगाबाद जालना सिल्लोड कन्नड पैठण या भागामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. तर जालनामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे. त्याचबरोबर आपण बघू शकता परभणी आणि हिंगोलीमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे. हिंगोलीमध्ये पावसाचा जोर कमी आहे. परभणीमध्ये सुद्धा थोडा पाऊसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळेल. परंतु हलका पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. एकदम तुरळक भागामध्ये जो मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. नांदेडमध्ये सुद्धा तीच कंडिशन असणार आहे. तर गंगाखेड भोकर पेटुंबरी भैंसा धर्माबाद परभणी वगैरे या सर्व भागामध्ये हीच कंडिशन आपल्याला बघायला मिळेल. हलक्या पाऊसाची शक्यता आहे. बहुतांश भाग कोरडा रिमझिम पाऊस एकदम तुरळक ठिकाणी झाला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरण आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. तर त्याचबरोबर लातूर आणि उस्मानाबादमध्ये पावसाचा जोर कमीच असणार आहे. लातूरमध्ये मुख्यत्वे करून उस्मानाबादपेक्षा पावसाचा जोर कमी असणार आहे. मुख्यत्वे करून या भागामध्ये लातूर औसा निलंगा शिरवानंदपाल उदगीर वगैरे या भागामध्ये उघडीप बघायला मिळेल. हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. उस्मानाबाद तुळजापूर वगैरे इथेसुद्धा आपल्याला हलक्या ते एकदम तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो. बहुतांश भाग मित्रांनो या भागातील आपल्याला कोरडा बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर कलम काजी वगैरे इथे बीड या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्याच पावसाची शक्यता आहे. कुठेही जोरदार पाऊस बघायला मिळणार नाही. बहुतांश भाग या भागामध्ये सुद्धा आपल्याला कोरडा बघायला मिळेल. अशा पद्धतीचा हवामान अंदाज असणार आहे. आपण बघू शकता कोकणपट्ट्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मधला जो भाग आहे अहमदनगर अकलूज पुणे सोलापूर वगैरे या भागातला बहुतांश भाग कोरडा बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर विदर्भाच्या भागामध्ये बघूया तर अमरावतीच्या भागामध्ये बघूया. अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये वातावरणामध्ये चेंज झालेला आहे. बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती कारंजा अकोला अकोट आणि अचलापूर मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढील 3 दिवसांमध्ये एकंदरीत विचार करता या भागामध्ये चांगला पाऊस बघायला मिळेल. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं तर आपण बघू शकता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पाऊसाची शक्यता आहे. मध्यम पाऊससुद्धा बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो. एकंदरीत विचार करता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 3 दिवसांमध्ये सरासरी पाऊस आपल्याला चांगला बघायला मिळेल. वाशिममध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे. वाशिमच्या मुख्यत्वे करून उत्तरी भागा सॉरी दक्षिणी भागामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असणार आहे. हा जो दक्षिणी भाग दिसतो आहे आपल्याला या भागामध्ये पुसाद हिंगोली वगैरे हिंगोलीच्या साईडच्या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळेल. तर वरच्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. अमरावती नागपूर चंद्रपूर वगैरे या सर्व भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळेल. यवतमाळमध्ये सुद्धा बघितलं तर यवतमाळ जिल्हा आपण बघू शकता यवतमाळमध्ये सुद्धा चांगल्या पाऊस शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस यवतमाळमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. पंढरकवडामध्ये सुद्धा चांगला पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये सरासरी पाऊस चांगला बघायला मिळेल. तर नागपूरमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुख्यत्वे करून हा जो भाग दिसतो आहे कोंडाली सोनेर वगैरे इथे आपल्याला अष्टी मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. पुढील 3 दिवसांमध्ये एकंदरीत विचार करता जोरदार पाऊस या विभागामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर बुटीबोरी वर्धा पुलगाव हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये मुसळधार हिंगणघाट वाडकी पुणे चिमूर हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 3 दिवसांमध्ये सरासरी पाऊस आपल्याला चांगला बघायला मिळेल. पंढरकवडा आदिलाबाद गडचिरोलीमध्ये सुद्धा चांगला पाऊस बघायला मिळेल. तर आपण स्क्रीनवर बघू शकता देसाईगंजच्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये मध्यम मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तो भाग आहे मित्रांनो राजोली साकोली देवरी हा जो मधला भाग स्पेस दिसतो आहे या स्पेसमध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल. आपण स्क्रीनवर बघू शकता हा जो स्पेस आहे इथे आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तर मरकाक्सा वगैरे आसपासचा जो इलाका आहे त्या भागाच्या तिथेसुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवसांमध्ये एकंदरीत विचार करता या सर्व भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मुख्यत्वे करून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीचा हवामान अंदाज या भागामध्ये असणार आहे. तर एकंदरीत विचार करता आपण बघू शकता मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये वगैरे सोलापूर सातारा कोल्हापूर वगैरे इथल्या
पश्चिमी भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर अधिक बघायला मिळेल, तर पूर्वी भागामध्ये मुख्यत्वे करून कोरडा भाग बघायला मिळेल, हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। सांगलीमध्ये सुद्धा हलक्या ते एकदम तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, बहुतांश भाग कोरडा बघायला मिळेल। तर सर्वात जास्त पाऊस आपल्याला कोकणपट्ट्यामध्ये बघायला मिळेल आणि त्यानंतर विदर्भामध्ये नागपूर वगैरे या साईडच्या भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या साईडच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल। धन्यवाद, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद, चला भेटूया शेकडीसोबत, तोपर्यंत नमस्कार।